लग्न करण्याचं आमिष दाखवून 18 वर्षीय तरुणीवर एक परप्रांतीय तरुण गेल्या 8 महिन्यांपासून अत्याचार करत होता. या प्रकरणी लग्न करण्याचे आमिष दाखवून 18 वर्षीय तरुणीवर एका परप्रांतीय तरुणाने गेल्या 8 महिन्यांपासून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. यातून पीडित तरुणी 5 महिन्यांची गर्भवती राहिली असून या प्रकरणी MIDC वाऊस पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील राजूनगर येथे आई आणि भावासोबत राहणारी 18 वर्षीय पीडित तरुणी ही गेल्या 26 एप्रिल 2018 रोजी लग्न सोहळ्यासाठी आई आणि भावासह उत्तर प्रदेश राज्यातील बाराबंकी जिल्ह्यातील सुलतानपूर येथे गेली होती. लग्न सोहळा उरकल्यानंतर पीडिता ही आई आणि भावासह औरंगाबादला परतली होती. या दरम्यानच्या काळात पीडित तरुणी ही तिच्या आत्याकडे 8 दिवस राहिली असता तिच्या आत्याचा पुतण्या 27 वर्षीय विनय कुमार याच्यासोबत तिची ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर प्रेमात होऊन विनय कुमार हा जून 2018 रोजी पीडितेसोबत औरंगाबादला आला. तो वाळूज औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करत होता. दरम्यान विनय कुमार याने 13 ऑगस्ट 2018 रोजी वाळूज औद्योगिक वसाहतीतील मायलन कंपनीजवळील एका कंपनीत काम करत असताना तेथील रूममध्ये पीडितेस बोलवून मी तुझ्यासोबत लग्न करतो असे म्हणून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतरही त्याने पीडितेवर इच्छेविरुद्ध वारंवार अत्याचार केला. यातून पीडिता ही 5 महिन्यांची गर्भवती राहिली. यावेळी पीडितेने फोनवर संपर्क साधून लग्न करण्याची विनंती केली असता त्याने टाळाटाळ करून नकार दिला. अखेर पीडितेने गुरुवारी 11 एप्रिल रोजी MIDC वाऊस पोलीस ठाण्यात धाव घेऊन विनय कुमार याच्या विरुद्धात तक्रार दिली आहे. मात्र आरोपी हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक महिला पोलीस निरीक्षक अनिता भांगे या पुढील तपास करत आहेत.